महाविकास आघाडीमधले सगळेच पक्ष या मोर्चाची तयारी करतात. उद्याच्या महामोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा तयारी सुरू झाली आहे. शनिवारी पार पडणाऱ्या भव्य मोर्चासाठी महाविकास आघाडीतले तिन्ही जे मोठे पक्ष आहेत ते आता पूर्णपणे तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सध्या मुंबईतल्या राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झेंडे आणण्यात आलेले आहेत. यासोबतच कटआउट देखील करण्यात आलेले आहेत. मोठे झेंडे या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. राज्यभरातून मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं येणार आहेत आणि त्यासाठीच या ठिकाणी एक जय्यत तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर शिवसेनेच्या वतीनं माहिती देणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या मतदारसंघामध्ये ठिकठिकाण्यामध्ये फिरवण्यात येत आहेत. राष्ट्रवादीची नेमकी काय तयारी चालू आहे, राष्ट्रवादी कशा पद्धतीनं मोर्चाचं प्रमोशन करत आहेत हे थेट आपण मुंबईचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र राणे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांना या संदर्भातली माहिती विचारणार आहोत. सर, कशा पद्धतीची तयारी चालू आहे? उद्या भव्य मोर्चा होतोय तुमचा. आमच्या जवळ 50,000 कार्यकर्ते मुंबई शहरातून आमच्या पक्षाचे येतील, परंतु पक्षाचे कार्यकर्ते नाहीत तर संपूर्णपणे महाराष्ट्राची जनता जी आहे ती या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. तुमच्या हातामध्ये एक कटआउट दिसतोय, नेमकं काय लिहिलंय त्या कटआउटवर? कसे किती तयार केले तसे कटआउट? असे कटआउट जे आहेत ते महापुरुषांच्या सन्मानासाठी असतील, त्या ठिकाणी कर्नाटकाच्या सीमेच्या प्रश्नाच्या संदर्भात असतील, बेरोजगाराच्या संदर्भात असतील किंवा शेतकऱ्यांच्या पावसाळी नुकसानच्या म्हणजे सर्वच पक्षाचे हजारो कटआउट त्या ठिकाणी आम्ही तयार केलेले आहेत आणि संपूर्णपणे त्या मुंबई शहरामध्ये कटआउटसुद्धा लागतील. त्याप्रमाणे हे जे प्लेकार्ड आहेत ते लाखो लोकांच्या हातामध्ये प्लेकार्ड त्या दिवशी आपल्याला येताना मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळतील. या ठिकाणी गमछा आणण्यात आलेले आहेत, मोठमोठे झेंडे आहेत आणि आज मुंबई यासोबतच उपनगरात हे झेंडे यासोबतच कटावेज फ्लेक्स लावण्यात येतील आणि उद्याच्या मोर्चासाठी एक जय्यत तयारी राष्ट्रवादीच्या वतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन कृष्णा खापरे सह निलेश बुदावले, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.